नमस्कार दर्शको कालपासून जे एक पर्व चालू आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी जो एक महाराष्ट्राला हादरून टाकणारा निर्णय घेतला होता बंडखोरीचा तो आज पण तसाच सुरू आहे काल ते सुरतमध्ये सगळ्यांना गर आमदारांना घेऊन एका हॉटेलमध्ये त्यांनी स्टे केला होता आज काल मध्यरात्री ते गुवाहाटीला पोचलेले आहे गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये चाळीसच्या वर आमदार अस असण्याचा त्यांनी दावा केला होता तसेच त्यांनी तिथले फोटो आणि व्हिडिओसुद्धा प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे या व्हिडिओ व्हिडिओ आणि फुटेज व्हिडिओ आणि फोटोमध्ये असे असं दिसत आहे की चाळीसच्या ज चाळीसच्या वर आमदार हे सध्या एकनाथ शिंदे गटामध्ये पोचलेले आहे सोबतच त्यांच्या सह्या घेतानाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे सध्याची महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे की सध्या संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत काय होणार हे स पूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलेलं ला आहे कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात काय होणार मुख्यमंत्री राजीनामा देणार की पूर्ण जे विधिमंडळ आहे ते बरखास्त होणार अशा खूपशा चर्चा सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून किंवा वेगवेगळ्या नेत्यांच्या मुखातून समोर येत आहे मध्यंतरी आत्ताच एक जे, जे अकोल्याचे नगर आमदार होते ते शिंदे गटातून त्यांची सुटका आ, सुटका करून ते नागपुरात आले नागपूर एर, एअरपो एअरपोर्टवर त्यांनी असं प्रसारमाध्यमांना म्हटलेलं आहे की मला तिथे बळजबरीने ठेवण्यात आलं होतं गुजरात पोलिसांकडून मारहाण करण्यात आली सोबतच कुठलं तरी एक इंजेक्शन त्यांना देण्यात आलं होतं हे खळबळजनक विधान नागपूरच्या विमानतळावर या आमदारांनी केलं होतं ते आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी शिवसैनिक आहे मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे म्हणून मी आता उद्धव ठाकरेंसोबतच राहणार ते आता अकोल्याला आपल्या मतदारसंघामध्ये असं संघात परत परतलेले आहे पण परतण्याच्या आधी त्यांनी जे एक मोठं विधान केलं होतं याआधी पण काल संजय राऊत यांनी प्रसारमाध्यम बोलताना विधान केलं होतं की तिथे काही आमदारांना बळजबरीने ठेवल्या ठेवल्या जात आहे पोलिसांकडून मारहाण केली जात आहे आज जे तिथून आमदार सुटकून आले आलेले होते तिथून ती, त्यांची सुटका झालेली होती ते आता नागपूर विमानतळावर पोचल्यावर त्यांनी तेच तीच प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली की त्यांना बळजबरीने ठेवण्यात आलं होतं त्यां त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि कुठलं तरी एक असं इंजेक्शन त्यांच्या दंडावर देण्यात आलं होतं असं एक त्यांचं विधान होतं शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी सकाळी असं विधान केलं होतं की बा बरखास्तीची विधानसभा बरखास्तीचा बरखास्तीची वेळ सध्या महाराष्ट्रावर आलेली आहे आता एकंदरीत आपण प पाहूया की आता हे जे परिस्थिती महाराष्ट्रावर आलेली आहे किंवा महाविकास आघाडीवर आलेली आहे ठाकरे सरकारवर आलेली आहे शिवसेनेवर आली आहे याचं पडसाद काय उमटतील सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतच शिवसेना वेट अन वॉश करताय कारण की काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं असं म्हणण्यात आलेलं आहे की आम्ही अजूनही महावा आम्ही अजूनही महाविकास आघाडी आहे आम्ही शिवसेनेसोबत आहे एकनाथ शिंदे हे परत येतील परत शिवसेनेत सगळे आमदार येतील आणि ही जी सरकार आहे ही परत अडीच वर्ष चालेल आणि पाच वर्ष पूर्ण करेल सोबतच आता पण ती जी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसत आहे एकनाथ शिंदे सोबत चाळीसशावर नगरसेवक आहेत आणि सोबतच आज जी एक बैठक झाली विधिमंडळाची एक बैठक झाली कॅ के, कॅबिनेट के, बैठक झाली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये असं चर्चा सुरू होती की बरखास्तीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल पण तसा काही प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही आहे याच्यात कोरोनावर आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आमचे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही टेन्शन नव्हतं असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचं म्हणणं होतं त्यांचं असं म्हणणं होतं किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही टेन्शन नव्हतं टेन्शन नव्हतं पण भविष्यात साथ अशीच राहू द्या असं त्यांचं एक विधान होतं त्यात एक सूचक विधान असू शकतं कारण की त्यांनी असं म्हणलं की समोर पण अशी साथ राहू द्या एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे डोक्यात काय सुरू आहे कारण की का चा, या कॅबिनेटच्या बैठकीला तीन शिवसेनेचे तीनच मंत्री उपस्थित होते आदित्य ठाकरेची पण अण उपस्थिती याच्यात नव्हती सध्या जेवढे आमदार शिवसेना जो आहे त्यांना एका मुंबईच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे या हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे असण्याची चर्चा आहे आदित्य ठाकरे त्यांची समजूत घाल गल, समजूत घालतात आहे की बॉ असं नाही आहे हे परत देतील असं एकंदरीत चर्चा सुरू आहे सोबतच एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना पण प्रसारमाध्यमाशी बोलायलाही सुरुवात केली आहे काल त्यांनी एअरपोर्टवर म्हटलं की आम्ही बाळासाहेब साहेबांचे बाळासाहेब साहेबांचे शिवसैनिक आहे आम्हाला हिंदुत्व टिकवण्यासाठी म्हणून आम्ही हा एक पाऊल उचललेला आहे मग शिवसेने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे मग मेरे रहा हूं मैं घर को जा रहा हूँ अभी उस दिन, दिन, दिन का पूरी पूरा इतिहास मैंने बताया है कि रात को तीन बजे मैं होटल से बारह बजे निकला हूँ रास्ते पे तीन बजे खड़ा था लेकिन सौ दो सौ पोलिस मेरे पीछे थे मैं कोई वाहन आया तो वाहन में मैं बैठना चाहता था लेकिन कोई वाहन में, में मेरे को बैठने नहीं देते थे बाद में सौ पुलिस सौ डेढ़ सौ पोलिस ने उठा के मेरे को हॉस्पिटल में लेके गए अनु वहाँ ऐसा एक नाटक रचा है कि मेरे को अटैक आ गया उन्हें ऐसा संदेश ही दिया लेकिन अटैक आने का कारण बता के कुछ तो भी मेरे बॉडी पे प्रक्रिया करना चाहते थे यानी मेरा घात करना चाहते थे लेकिन ईश्वर की कृपा से मैं सही सलामत हूँ अभी भी अच्छा हूँ मेरे को कोई प्रकार का अटैक आया नहीं कोई प्रकार की कोई प्रकार के मेरे बीपी शुद्धा बड़ी नहीं है